त्या काय म्हणतात गोड आणि क्यूट आणि ह्याच्यात अडकायचं नाहीये जो आता सिनेमा रिलीज होतोय काय आहे तो सिनेमा आणि विषय <laughs> ते लोकांना मुंबई आवडत नाही मुंबईतल्या लोकांना पुणे आवडत नाही बिकिनी घालायला खूप कष्ट लागतात म्हणजे ती सोपी गोष्ट नाहीये हिंदीत काम करणं म्हणजे तुम्ही सक्सेसफुल आहात असं वाटतं का असं डायरेक्टली आता गेलोय आणि शूट केलंय असं मोस्टली होत नाही मला असं वाटतं की हे जे क्षेत्र आहे ते प्रचंड अनप्रडिक्टेबल हो। क्षेत्र आहे मला असं वाटतं तिशी नंतर गोष्टी बदलतात <laughs> <laughs> लग्नानंतर खूप इच्छा आहे ग्लॅमरस <laughs> भूमिका <भुमी> करायची <laughs> हाय हॅलो नमस्कार तुमच्या अजब गजबच्या नव्या कोरा एपिसोड मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आमच्या सोबत आहे महाराष्ट्राची एक गोड लाडकी अभिनेत्री पर्ण पेठे पण तुझं खूप खूप स्वागत अजब गजब मध्ये थँक्यू आणि मीडियम स्पायसी नंतर बऱ्याच म्हणजे दोन वर्षानंतर तू आता पुन्हा स्क्रीन वरती दिसणार आहेस तू कॅमेरापेक्षा जास्त नाटकाला प्राधान्य दिलंय असं वाटतंय काय त्याच्या मागे काय कारण आहे वा फर्स्ट ऑफ ऑल थँक यू इकडे मला बोलवल्याबद्दल आणि मला सांगायला आवडेल की आम्ही आत्ता पुण्यात आहोत आणि हा एक भावार्थ नावाचा स्टुडिओसारखी जागा आहे आणि अर्थातच पुस्तकांचं दुकान आहे आणि असंही एक ठिकाण आहे जिथे लोकं येऊन नुसती वाचत बसतात या खूप सुंदर अशा जागेत त्यामुळे मी पहिलंच एक प्रमोशन करून घेते <laughs> की पुण्यात तुम्ही असाल आणि इथे आला नसाल तर नक्की या मला खूप छान वाटतं इथे आल्यापासून कारण काय खूप इंटरेस्टिंग पुस्तकं आहेत तर फर्स्ट ऑफ ऑल थँक यू मला इथे बोलवल्याबद्दल आणि नाटक म्हणजे असं ठरवून केलेलं नाही आहे की आता सिनेमा करायचा आहे किंवा नाटक करायचं आहे जे काम जसं येईल तसं मी घेते खरं सांगायचं तर म्हणजे असा मुद्दामून आता नाटकच करू आणि फिल्म नको करायला असा केलेला काही चॉईस नाही आहे मीडियम स्पायसीनंतर ही फिल्म आम्ही केली आत्ता विषय हाड नावाची तर माझं नवीन नाटक पण चालू आहे चार चौघी नावाचं सो गेले दीड वर्ष त्याचे खूप जोरदार प्रयोग चालू आहेत म्हणजे ऑलमोस्ट दीड वर्षात त्याचे तीनशे प्रयोग झालेत त्यामुळे वेगळं काही करायला खरं सांगायचं तर तेवढ उड़, तेवढा वेळच राहत नाही आणि बाकीची पण दोन नाटकं चालू आहेत पण आता मला जास्त फोकस करायला नक्कीच आवडणार आहे स्क्रीनच्या कामावर एकदम कोथरुडात राहून सुद्धा एकदम गावाकडची भूमिका करायला कशी काय जमते कुठलं ऑब्झर्वेशन तुझं त्यासाठी तुझा काय रियाज एरिया मला असं वाटतं की ऍक्टर साठी असं नाही तर आपण एकाच विश्वातले भूमिका करत बसू हो ना म्हणजे उद्या नाहीतर मला सपोज जर कुठल्या हॉलिवूडच्या फिल्ममध्ये काम करायची संधी आली तर ती मी करता मला आली पाहिजे जरी ते मला विश्व माहित नसेल तरी त्याचा त्याचा म्हणून त्या त्या भूमिकेचा अभ्यास असतो मे सगळ्यात अवघड असतं ती भाषा पकडणं कारण किंवा मला असं वाटतं की सगळ्यात जास्ती ट्रोलिंग पुण्याच्या लोकांना अर्थातच होतं जेव्हा अशा प्रकारच्या गावातल्या भूमिका तुम्ही करता तेव्हा तो करेक्ट भाषेचा लहजा पकडणं खूप अवघड असतं सो ते माझ्यासाठी सगळ्यात कठीण होतं पण अदरवाईज मॅनरिझम्स जे असतात किंवा मग मी म्हटलं तसं नाटकाच्या निमित्ताने इतकं फिरणं होत असतं की अनेक लोकांना तुम्ही जवळून बघत असता त्यानिमित्ताने ऑब्झर्व्ह करत असतात सो हे असतं so, आणि मला वर्कशॉपिंग खूप महत्वाचं वाटतं नाटकाच्या आधी सुद्धा फिल्मच्या फिल्म आधी खूप महत्वाचं वाटतं कारण काय मी अशा प्रकारची अभिनेत्री सॉरी मी अशा प्रकारची अभिनेत्री नाही की जी इम्प्रोवाईज करते म्हणजे आता तू, <laughs> तू दादाचं नाव घेतलंस hmm. तो इथे आला होता आणि तर तो, तो कसा ॲक्टर आहे की त्याला कुठल्याही भूमिकेत असं पटकन तो जाऊ शकतो कुठलीही भाषा त्याला लगेच जमू hmm. शकते तो लगेच इम्प्रोव्हाइज करायला लागू शकतो hmm. पण मी तशी अभिनेत्री नाही आहे मला थोडा वेळ द्यावा लागतो थोडं काम करावं लागतं स्वतःवर रिहर्सल्स करावे लागतात त्यामुळे अशी कुठलीही भूमिका जेव्हा येते तेव्हा त्याच्याबद्दल वाचायला आवडतं सीन्स करून बघायला आवडतात सो असं असं डायरेक्टली आता गेलो आणि शूट मोस्टली होत नाही सो so, मी करत कर आहे बाकीच्या ज्या अभिनेत्री आहेत त्यांचे ग्लॅमर मराठीमध्ये दिसलं छान की ग्लॅमर अरे यार ही अभिनेत्री म्हणजे ही अमुक अमुक अभिनेत्री म्हणजे आपण पिक्चर बघणारच तसं पर्णपेटीच्या बाबतीत नाही झालं असं मला जाणवलं तुझं ग्लॅमर अजून बाहेर नाही आलं अभिनेत्री म्हणून असं असं वाटतं ते ते पॉडकास्ट बघत असणाऱ्या सगळ्या दिग्दर्शकांना तू सांग असं सा मला वाटत <laughs> <laughs> मला खूप इच्छा आहे करायची ग्लॅमरस रोल खूप इच्छा आहे आता घ्यायला पण पाहिजे ना कोणीतरी म्हणजे तू ओळख करताना काय करून दिलीस की गोड, गोड क्यूट हे आहे मला मला पण खूप कंटाळा आलाय म्हणजे या टायरचा मला खूप आणि मी ते मोडण्यासाठी माझ्या माझ्या परीने काही ना काहीतरी प्रयत्न करत असते अडल्या का सारखं नाटक करते ज्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची भूमिका आहे मग मलाही त्या काय म्हणतात गोड आणि क्यूट आणि ह्याच्यात अडकायचं नाही आहे पण काय आता हे बघत असणाऱ्या लोकांना पण मी मला आणि असं नक्की वाटतं की ग्लॅमरस असणं म्हणजे सेक्सी दिसणं म्हणजे अत्यंत काय म्हणतात अट्रॅक्टिव्ह असणं फिल्ममध्ये ही खूप अवघड गोष्ट आहे म्हणजे एक वेळ मला असं वाटतं की इंटेन्स सीन्स करणं काय म्हणतात सिरियस भूमिका करणं हे तालीम करून आणि हे सगळं करून तिथपर्यंत जाऊ शकता पण ग्लॅमरस दिसणं सेक्सी दिसणं ह्याला खूप मेहनत आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे ते एक वेगळं कौशल्य असं मला वाटतं तुझ्या जास्तील आवडेल आणि मला खूप आदरही आहे मर्यादा नाही तुझ्या की मी असे हे नाही मला खूप इच्छा आहे ग्लॅमरस <laughs> भूमिका करायची आणि कारण की मला असं वाटतं की त्यात ऍक्टरसाठी सुद्धा ते खूप चॅलेंजिंग आहे तुम्ही तुमच्या बॉडी बरोबर इतके कम्फर्टेबल असायला लागता म्हणजे टू बी सेक्सी यू हॅव टू फील व्हेरी कम्फर्टेबल विथ युअर सेल्फ आणि नुसतं फिजिकली नाही मेंटली सुद्धा तुम्हाला ते तुमची बॉडी तुम्ही फ्लॉन्ट करताय ह्याच्याबद्दल एक कॉन्फिडन्स यायला तुम्हाला सेल्फ डाऊटच नसला पाहिजे तुम्हाला एक स्वतःबद्दल एक कॉन्फिडेंट अस कॉन्फिडन्स असला पाहिजे आणि मला खूप आदर वाटतो जे मी आता हिरा मंडी आपण सगळ्यांनी बघितलं पण ज्या पद्धतीने अदिती रावनी त्यात काम oh केलंय किंवा तिने जे कॅरी केलंय स्वतःला ह्याला खूप कष्ट बिकिनी घालायला खूप कष्ट लागतात म्हणजे ती सोपी गोष्ट नाहीये आपल्याला कसं वाटत लोक ट्रोलिंग वगैरे करतात पण ते नाही तुम्ही ते तिने जे ते सादर केलंय गाणं ते करायला खूप कष्ट लागतात ते खूप ती नजाकत आणायला ते सगळं पुल ऑफ करायला अट्रॅक्टिव्हनेस पुल ऑफ करायला खूप कष्ट लागतात इतकं सोपन करायचंय तू पॉडकास्ट बघ डिरेक्टर बघत असतील प्रोड्युसर बघत असतील तर अशा पद्धतीच्या भूमिका प्रेक्षकांनाही आवडेल अशा पद्धतीचं बघायला कारण की माझ्या मनात प्रश्न आला तो इतर प्रेक्षकांच्याही मनात आला असेल कारण की मी प्रेक्षक म्हणूनच विचारले तुला पण तरी पण तू बऱ्यापैकी आता समजा सिनेमा जरी केला किंवा के नाटक जरी केलं तरी तू तु बऱ्याचदा तुझ्या जा ज्या काही स्टोरीज बघितल्या सगळी नाटकं एक्सपेरिमेंटल दिसली म्हणजे की सेम 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 साच्यातली जे सेम साचत करतात त्यांना विरोध नाहीये माझा पण तू नेहमी प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळी स्टोरी आहे लव यू सारखं नाटक आहे चार चौघी सारखं नाटक आहे प्रत्येक वेळेस वेगवेगळं करते तर मग हे बाबांकडून आलंय की कि तुला आवडत असं वेगवेगळे विषय करायला माझ्या कामाची सुरुवातच प्रायोगिक नाटकापासून झाली आहे म्हणजे आम्ही मे मी पुण्यात माझं कॉलेजचं एक शिक्षण झालं आणि मी फर्ग्युसन कॉलेजला होते आणि पुण्यात मला माहीत नाही मुंबईत सुद्धा आहे पण इंटर कॉलेजेट कॉम्पिटिशन्सची एक खूप परंपरा आहे आणि तिथनं नवीन नाटकं बनतात त्याच्यातनं नाटकांचे ग्रुप्स तयार होतात आणि असे काहीच ग्रुप्स आहेत जे पुढचा बराच काळ सस्टेन होतात म्हणजे अनेक लोक कॉलेज पुरतं नाटक करतात आणि मग ते संपलं असं होतं पण संपलं कारण काय काही काही लोक वेगवेगळं काय म्हणतात वेगवेगळ्या प्रोफेशन्समध्ये सुद्धा असतात ज्यांना खरंच अभिनय दिग्दर्शन लेखन करायचंय ते त्या काय म्हणतात की त्या प्रोफेशनमध्ये जास्ती काळ राहतात तर त्यामुळे पुण्यात जेव्हा आम्ही पासआउट झालो तेव्हा मी नाटक कंपनी नावाचा आमचा नाटकाचा नाटका ग्रुप सुरू केला होता ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसची मुलं पासआउट झाल्यावर सुद्धा एकत्र येऊन आम्ही नाटक करायचो करतो किंवा पुण्यात तेव्हा समन्वय नावाची संस्था होती जी संदेश कुलकर्णी शशांक शेंडे आणि किरण यज्ञोत्पव इथे चालवायचे आसक्त नावाची संस्था होती आहे म्हणजे अजूनही जी मोहित टाकळकर आणि आशिष मेहता सागर देशमुख चालवायचे आणि तेव्हा तर मी प्रायोगिक नाटकाची अशी था 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 की इट वॉज ऑन फायर की सगळे खूप सुदर्शन ही जागा तेव्हा ah. नुकतीच तयार झाली होती जेव्हा आम्ही कॉलेजला होतो छोट्या स्पेसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट्स करून बघण्याची संधी तेव्हा तयार झाली होती तर त्यामुळे जेव्हा आम्ही ॲक्च्युली जेव्हा कॉलेजमधनं आता आपल्याला या क्षेत्रात करिअर करायचं आहे अशा जेव्हा फेजमध्ये होतो तेव्हा या प्रकारच्या प्रायोगिक नाटकांना सुद्धा खूप जास्त एक्सपोजर मिळालं म्हणजे आसक्तमध्ये सुद्धा मोहितदादा वेगवेगळ्या लोकांचे वर्कशॉप्स आमच्यासाठी ठेवायचा मग तेव्हा अगदी अतुल कुमारपासनं ते सुनील शानबागपासून ते रामू रामनाथनसारख्या वेगवेगळ्या वेग hmm. देशभरातल्या वेगवेगळ्या वेग कलाकारांची ओळख झाली त्यानिमित्ताने त्यांच्या नाट... नाटक नाटक करायची काय पद्धत आहे हे जाणून घेता uh. आलं आणि uh. अर्थातच um. माझ्या घरीसुद्धा एका वेगळ्या uh. प्रकारचं वातावरण आहे जिथे की माझे वडील अनेक वर्ष प्रायोगिक नाटकच करतात त्यामुळे मला ती अर्थातच एक परंपरा आहे त्याचं लहानपणापासून नाटकं बघितली आहेत डॉक्टर लागूनची नाटकं बघितली आहेत किंवा घरी सत्यदेव दुबे चालले तर त्याच्यामुळे मी त्या वातावरणात वाढली पण आहे पण हेही ह्याला कारणीभूत आहे की पुण्यातलं हे जे सगळं एक प्रायोगिक नाटकाचं वातावरण तेव्हा होतं आणि अजूनसुद्धा आहे तर ते मला असं वाटतं की माझ्या काय म्हणतात नाटकाच्या भावविश्वाला खूप जास्ती इन्स्पायर मला करत राहतं पण आता असं म्हणत आता सध्या त्या काळात प्रायोगिक नाटकं केलेली चालायची मला असं वाटतं पण मी आता तू प्रायोगिक नाटक आणि त्याला लोकांचा मिळणार प्रतिसाद आताही पुण्यात मिळतो पण मग ते पैशाचं गणित कुठंतरी जुळत नाही तर तू त्याच्याकडे कसं बघते अशी एक आपल्याकडे एक समजूत आहे हा म्हणजे की मी आता कॉलेजचं नाटक केलं मग मी प्रायोगिक नाटक केलं मग मी व्यावसायिक नाटक केलं मग मी सिरियल केली मी फिल्म केली अशी एक नकळत एक काय म्हणतात आपल्याकडे हायरार्की आहे की स्टेप बाय स्टेप असं असं वर जायचं असतं असं एक काहीतरी सगळ्यांच्या मनात ही असलेली गोष्ट आहे पण मला असं वाटतं की प्रायोगिक नाटक ही व्यावसायिक नाटकाची आदली पायरी का असावी किंवा व्यावसायिक नाटक ही कडे जाणारा एक काय म्हणतात हा तो रस्ता का असावा नाटक नावाची गोष्ट हे स्वतःचं एक जग घेऊन येतं ती कशाची तरी पाहिरी असं मला वाटत नाही प्रायोगिक नाटक सुद्धा म्हणजे अनेक वर्ष खूप गंभीरपणे प्रायोगिक नाटक करणारी माणसं आपल्या आसपास आहेत ज्यांनी कधीच स्टेपिंग स्टोन म्हणून त्या अर्थाने व्यावसायिक नाटकाकडे किंवा सिरियल सिनेमाकडे पाहिलं नाही त्यांना करायचंच प्रायोगिक नाटक होतं तर त्याच्यामुळे त्याच्याकडे एक स्टेपिंग स्टोन न बघतात त्याचं त्याचं म्हणून हे एक विश्व आहे हे जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपण जास्ती सिरियसली नाटकाकडे व्यावसायिक नाटकाकडे सुद्धा बघू शकतो म्हणजे काही लोकांना त्यांचं ते पॅशन असतं की मला व्यावसायिक नाटकच करायचं आहे हे त्यांचं पॅशन असतं ते सिरियलमध्ये काम करण्यासाठी किंवा चित्रपटात काम करण्यासाठी म्हणून नाटकात काम नाही करत त्यांची एक्सप्रेशन त्यांची व्यक्तताच नाटक असते तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की हे कुठलं नाटक प्रायोगिक नाटक व्यावसायिक नाटक कशाचाही स्टेपिंग स्टोन नाही तर तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता प्रायोगिक नाटक आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यात प्रयोग नावाच्याच गोष्टीवर आपण फोकस करतोय त्याच्यात oh, oh. पैसे नावाच्या गोष्टीला पण फोकसच करत नाही होत oh. जेव्हा आपण व्यावसायिक नाटक म्हणतो त्याच्यात पैशाची अर्थातच देवाणघेवाण अपेक्षित आहे आणि oh. तिथे ते होतच oh. कारण काय त्याचा मेन उद्देश हाच आपण एक व्यव चांगलं नाटक तर करणं हा आहेच आहे पण त्या ते सुद्धा वर्क होईल असं नाटक करण्याची तिथे इंटेन्शन आहे पण प्रायोगिक नाटकाची ही प्रतिज्ञाच नाही आहे की पैसे कमवावे तिथे एक्सपेरिमेंट करून बघणं हीच त्याची प्रतिज्ञा आहे कर... ती जी पिढी आहे म्हणजे माझ्या वडिलांची पिढी आहे तर तत... या सगळ्या लोकांनी मैदर मेहता चंदू सर आमचे जे आहे चंद्रकांत कुलकर्णी सर किंवा विजय केंकरे त्यांच्यासारखे दिग्दर्शक असेल ह्यांनी म्हणजे जेव्हा प्रोफेशनली जेव्हा त्यांनी नाटक केलं तेव्हा त्यांचा पैसे कमवण्याचा मार्ग सुद्धा नाटकच होता हा। हा। सो म्हणजे त्यांनी आता चंदू सरांनी तर प्रायोगिक नाटकं पण केली अजूनही आविष्कार करणं त्यांचा सारखा ते कार्यक्रम करतात पण त्यांनी पैसे सुद्धा नाटकामार्फतच कमवले त्याच्यात फिल्म्स केल्या सुद्धा केली पण आता माझ्या वडिलांसारखे लोक जे आहेत ते त्या अर्थात कंपनी व्यव व्यावसायिक नाटकात काम नाही करत पण पर... त्यांनी नोकरी केली म्हणजे काही वर्ष ते नोकरी करायचे यु नाशिकला जेव्हा ते होते तेव्हा ते युनिव्हर्सिटीमध्ये काम करायचे मुंबईला सुद्धा एड्स प्रिव्हेंशनसाठी त्यांनी बरंच काम केलं पुण्यात सुद्धा अनेक युनिसेफसाठीचे वर्कशॉप्स घेतले सो असं नाही की फक्त नाटकातनच पैसे, पैसे कमवलेले आहेत सो आपल्याला जे हवं ते नाटक करता यावं ह्याच्यासाठी म्हणून वेगळ्या मार्गाने अनेक लोकांनी म्हणजे माझ्या वडिलांनीच नाही पण जे अनेक वर्ष प्रायोगिक नाटक करतात मग आता मुंबईत सुनील चांदबाग यांच्यासारखे दिग्दर्शक आहेत सो सुद्धा अनेक वर्ष त्यांची जी प्रायोगिक नाटकाची संस्था आहे ती चालवतात पण ते वर्कशॉप्स घेतात ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शिकवतात ते शिक्षक आहेत तर असे वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कमवून प्रायोगिक नाटक शंभर टक्के सस्टेन होऊ शकतं आणि आत्ता एस्पेशली पुण्यासारख्या जागेत बॉक्स आहे बेस हो, सारखी जागा होती आ, आता ती नाही आहे सुदर्शन आहे आता नवीन डॉक्टर लागूनच्या नावाने सुरू झालेलं थिएटर आहे भोळे सारखं थिएटर आहे हो, सो तिथे जर तुम्ही एक दीडशे लोकांना ऑडियन्सला आणू शकलात एका प्रयोगाला तर तुमचा कॉस्ट रिकवर होते आणि आता गेल्या अनेक वर्ष मी ज्या प्रकारचे प्रायोगिक नाटक करते त्याच्यात आम्ही ही पद्धत स्वतःसाठीच घालून घेतली की कुणाच्याही खिशातले पैसे नाही गेले पाहिजेत मग तुझ्या खिशाला खड्डा नाही पडला पाहिजे प्रयोग करताना मी तुला तुझ्या सुद्धा पैसे पैसे मिळतील मिळतील ह्याची मी काळजी घेते किंवा आता कुठल्याही प्रकारची आता तुम्हाला भले पर काय नसेल पण तो श, शो सस्टेन होऊ शकतो जर एक काही दीडशे लोक शंभर लोक तुमच्या प्रयोगाला आले आणि त्याच्या उपर तुम्हाला येण्या जाण्याचा खर्च तुमचा खिशातला खड्डा पडू नये अशी काळजी सध्या सगळे प्रायोगिक वाले नक्की घेतात सिरियल नाही केल्यास किंवा सिरियल असा एकदा टिपिकल प्रश्न नाही येतो पण जसं तू नाटक त्या पॅशनने करते सिनेमा त्या पॅशनने करते तू डेली सोप मध्ये नाही अजून त्या पॅशननी काम तर तुला काय वाटतं त्याबद्दल मला सिरियल पण करायची खूप इच्छा आहे मी एक सिरियल करणार होते काही वर्षांपूर्वी आणि काही कारणास्तव ती त्याचं नाही जमलं त्याचं जे गणित होतं ते पण मला करायची खूप इच्छा आहे मला क्वाईट फ्रँकली थोडी भीती वाटते yes, त्या कमिटमेंटची म्हणजे चार वर्ष तुम्हाला एक सिरियल करायचे या आयडियानी मला थोडी भीती वाटते की ओ मग आता पण चार वर्ष दुसरं काहीच करू शकणार नाही त्या मला तो त्या प्रकारचा थोडा कमिटमेंट फोबिया आहे असं हा म्हणजे मग आपल्याला शनिवार रविवार प्रयोग पण आहेत मग जर तुम्ही मुख्य भूमिका करत असाल सिरियलमध्ये तर तुम्हाला शनिवार रविवारचे प्रयोग नाही करता येणार किंवा जे काही आहे बाकीचे प्रयोग नाही करता येणार तर मला त्याची थोडी भीती वाटते पण हॅव्हिंग सेट दिस मला सिरियल करून बघायची नक्की इच्छा आहे आणि मग अशी मी म्हणलं तसं ज्या काही स्टेप्स स्टेप आहेत तर टीव्ही म्हणून सुद्धा खूप ते अवघड माध्यम आहे दररोज तिथे जाणं सकाळी बारा बारा तासाच्या सोळा सोळा तासाच्या शिफ्ट करणं रात्रीच्या शिफ्ट करणं हे खूप मोठी कमिटमेंट हेक्टिक होतं आणि त्याच्यात आपल्याकडे कसं आहे की नाटक करणारे लोक म्हणजे काहीतरी मी नाटक पाहतो असं म्हणलं त्यांना एक हायर वर आपण ठेवतो पण सिरियल म्हणजे मध्ये काम करणारे लोक सुद्धा भयंकर कष्ट घेत असतात ते मोठे मोठे संवाद पाठ करणं ते इमोशन दररोज देणं दररोज सेटवर जाणं या सगळ्या गोष्टी प्रचंड मेहनतीच्या आणि अवघड आहेत त्यामुळे ती जे आपण म्हणतो की हे स्टेपिंग स्टोन येते खरं तर प्रत्येक माध्यमाच्या इतक्या म्हणजे डिमांडिंग गोष्टी आहेत ते प्रत्येक माध्यम तुमच्याकडनं ती एनर्जी तो सगळं तुमचं जे काही तुम्ही जे पणाला लावत ते सगळं इतकं शोषून घेतात त्यामुळे सिरियल मध्ये काम करणं खूप अवघड आहे आणि मी मी एक शो केला होता म्हणजे एक टप आउट होस्ट केला होता आणि ते पण करायला निश्चित अजून जास्ती काय म्हणतात केली होती गुलबोहर नावाची सिरियल ते एकच एपिसोड केला होता त्याच्यात वेगवेगळे एपिसोड दिसायला हो मला नक्की आवडेल हो नाटक कंपनी नाटक मी पुन्हा नाटकाकडे येतो की नाटक कंपनीमध्ये काम करत होते कितके वर्ष तिथल्या तिथल्या गप्पा किंवा तिथले किस्से काही आहेत का कारण की असं होतं की एक, एक दहा जणांचा ग्रुप असतो इव्हेंच्युअली प्रत्येकाला ग्रो व्हायचा जाऊन तर तुमचा तो नाटक कंपनीतला ग्रुप की जो आता पण तुम्ही आताही एकत्र का काम त्यात आलोकय असेल अमय असेल निपुण असेल ती पूर्ण तुमची गँग होती ती आता पुन्हा तसंच भेटणं होतं तसंच त्याच गप्पा होता मला असं वाटत तिशीनंतर गोष्टी बदलतात म्हणजे <laughs> लग्नानंतर नाही तिशीनंतर लग्न अजून अनेक लोकांची झाली पण नाही आहेत नाटक कंपनीतली पण लग्नाचा नाही आहे मुद्दा वय वाढण्याचा मुद्दा आहे मग त्याच्यामुळे तुम्हाला पैसे कमवायचे असतात तुम्हाला अर्थातच तुमचं आयुष्य एका वेगळ्या टप्प्याला न्यायचं असतं पण मला खूप कौतुक वाटतं की यातले प्रत्येक नाटक प्रत्येक व्यक्ती ही नाटक नावाच्या गोष्टीशी अजूनही जोडली गेलेली आहे भले एकत्र नाटक करत नसतील पण मग आता अभय महाजन आमच्या ग्रुपमध्ये हो, हो. आहेत तो तर खूप वेगवेगळ्या गोष्टी मग तो आता कंटेम्पररी डान्समध्ये तो शिकून आला बाहेर जाऊन त्यांनी आता स्वतःचा एक सोलो परफॉर्मन्स बसवला आहे सिद्धार्थ मेनेन आहे तो त्यांनी सारख्या मोठ्या नाटकात आत्ता काम केलं अमिरनी तर अमर फोटो स्टुडिओ नावाचं नाटक प्रोड्यूसच हो, हो, okay. केलं निपुण अजून पण आता अडलं आहे काच बसवलेलं नाटक आहे किंवा सुद्धा सातत्याने मग आलोकची बाजू माहीत नाही लोकांना आलोक ऍक्टर म्हणून लोकांना जास्ती माहिती आहे पण नाटक कंपनीचे पहिले अनेक वर्ष धर्मकीर्ती सुमंत म्हणून जो लेखक आहे तो आणि आलोक त्या दोघांनी खूप महत्त्वाची प्रायोगिक नाटकं केली जी काय म्हणतात आमच्या सगळ्या वाढीच्या वयामध्ये आम्हाला पडलेले जे प्रश्न होते आजूबाजूचं जाणवणारं जे वास्तव होतं त्याला रेप्रेझेंट करणारी त्यांनी खूप चांगली नाटकं त्या काळात केली आणि अजूनही मी धर्मकीर्ती शिकवतो आता एफ टी आय मध्ये पण तो पण नवीन नाटक लिहितोय आलोकही नाटक बसवत असतो असं प्रत्येक जण काही ना काही पद्धतीने नाटकाशी जोडलं गेलेलं आहे ही खूप छान गोष्ट आहे बऱ्यापैकी कुठेही प्रायोगिक नाटक असू दे आलोक असतो तिथे प्रत्येक गोष्टी बघायच्या असतात नवीन मुलं काय करतात काय oh, किंवा oh. फिरोदी असेल किंवा नाटकाचं जिथे कुठे काही एक्सपेरिमेंटल होतं तिथे आलोक असतो गुड हो आणि आता त्यांनी आता नुकतंच ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांचं फायनल इयरचं प्रोडक्शन बसवलं त्यांनी शेक्सपियरचं नाटक बसवलं मिड समज नाईट ड्रीम नावाचं जे नाटक आहे त्याचं मराठी राजीव नाईकांनी केलेलं भाषांतर आहे ते त्यांनी बसवलं डोक्यात पण नसतं की त्या गोष्टी ते करतात बऱ्याचदा तोंड तुझ्या तोंडून पण चार चौगीचा उल्लेख झाला काय वाटतं इतकी चांगली स्टारकास्ट आहे आणि कसं काम आहे चार तर तीनशे प्रयोग झाले आणि युएस चा टूर करून दबड़ा। आलो आणि ते नाटक तीस वर्षांपूर्वीच आहे प्रशांत दळवींनी लिहिलेलं आहे आणि आता त्याचे तीनशे प्रयोग झाले दीड वर्षात त्यामुळे मज्जा बऱ्यापैकी काय होतं की एक कॉमेडी अंगाची नाटक सतत सुरू आहेत आणि असं एक समाजभान असलेलं किंवा सिरियस बऱ्यापैकी सिरियस टोनचं नाटक आहे तरी पण लोक तितक्याच वेळेने गर्दी करतात मुक्ताताई सोबतचा कसा एक्सपिरियन्स हो? मी अनेक इंटरव्ह्यूज मध्ये जेव्हा असं विचारता तुमचं रोल मॉडेल कोण आहे तेव्हा मुक्ताताईचं नाव घेतलं होतं त्यामुळे माझ्या मनात असं तिच्याबद्दल कायमच खूप आदर आ, आ, आहेच आहे आणि ती इतक्या जवळ न तिच्याबरोबर काम करता आलं वेळ घालवता आला मग ती नुसतं काय म्हणतात तिच्यापुरतं काम नाही करत अनेक वेळेला ती सांगत सुद्धा असते की तू हे करून बघ ही जागा अशा प्रकारे तुला वर्क करता येते का बघ ही या भावनेपर्यंत तू कशी जातीयस हे वरवरचं वाटतं आहे अजून तुला खोलात जाऊन भूमिकेचा अभ्यास करता येईल का त्यामुळे ती आणि हे सगळ्यांना सांगत असते म्हणजे ती फक्त स्वतःपुरता विचार नाही करत मग ती सगळ्यांना अख्खं नाटकाचा अनुभव अजून जास्ती चांगला कसा व्हावा ह्याच्यासाठी ती सगळ्यांना मदत करत असते कादंबरीचं पण मला खूप कौतुक वाटत ती खूप सहज काम करते खूप तिच्यात एक सहज भाव आहे कुठलाही म्हणजे ऍक्टर्सकडे असणारा एक आविर्भाव जो असतो तो तिच्यात नाहीये आणि ती पण टीमला खूप छान धरून ठेवते रोहिणीही आहेत ज्या अनेक वर्ष म्हणजे माझ्या वयाच्या पेक्षाही जास्त वर्ष फक्त काम करत पण मी अनलर्निंग नावाची गोष्ट मी त्यांच्याकडनं शिकलेली आहे अनलर्निंग म्हणजे आता मी इतके वर्ष काम करते मला हे येतच असं जे एक तयार होतं ते त्यांच्याकडे नाहीच आहे म्हणजे परत त्यांनी ग्राउंड झिरोपासून सुरुवात केली त्या प्रत्येक नाटकाच्या एक एक वाक्याला काय पद्धती ते म्हणता येईल पाठांतराच्या वेळी सुद्धा किंवा वेगवेगळ्या गोष्टी काय मुवमेंट करून बघताना त्यांनी पहिल्यापासून आमच्या बरोबर सुरुवात केली जे मला असं वाटतं त्यांच्या वयाच्या त्यांच्या स्ट्रेचरच्या व्यक्तीसाठी खूप अवघड आहे मग काल सुद्धा आमच्या एका महिन्यांनी प्रयोग होता आणि मी सगळे थोडे अँशियस होतो पण त्या म्हणजे म्हणजे खंबीर होते आणि त्यांनी कडक प्रयोग केला काल तर त्र्याहत्तरा वर्षी प्रत्येक प्रयोग नव्या पद्धतीने आम्ही मार्च महिन्यात सव्वीस प्रयोग केले एका महिन्यात तर त्याच्यासाठीचा तो दमसास टिकवणं एनर्जी टिकवणं प्रत्येक वेळीला प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन शोधणं प्रयोगात नाही तर मोनॉटनस होण्याची शक्यता आहे रोबॉटिक होण्याची शक्यता आहे प्रत्येक प्रयोगातनं काहीतरी नवीन आपल्याला करून बघता येतं काहीतरी जाणवतं हे मला असं वाटतंय की या टीमकडनं मी शिकले की असं करून टाकलाय प्रयोग उरकून टाकलाय पूर गेलोय आणि पाट्या टाकल्या असं कुणीच करत नाही आमच्या नाटकातली तीन मुलं सुद्धा जी आहेत श्रेयस पार्थ आणि निनाद नी तर uh, त्यांच्यासाठी सुद्धा खूप अवघड आहे या नाटकातल्या त्यांच्या ज्या भूमिका आहे चार बायकांच्या नाटकात तीन <laughs> पुरुषांच्या भूमिका करणं हे खूप अवघड आहे पण ते इतके चांगले ऍक्टर्स आहेत कुठेही ती इगोटसल नाही आहे की आता मी ह्याच्यापेक्षा भारी करतो किंवा मी सगळ्यांनी मला असं वाटतं चार चौघीचं काय सगळ्यात चांगली गोष्ट आहे ती म्हणजे ती एनर्जी जी आहे टीमवर्क जे आहे आणि चार बायका स्टेजवर हो आहेत त्याची एनर्जीच वेगळी आहे त्या नाटक आम्हाला नक्की बघायचं आहे आम्ही खरंच बघणार आहोत आम्ही येत्या पंधरा दिवसातच बघणार आहोत प्लीज आता मला एवढं भारी वाटलंय सगळं ऐकून हां सो आता मला वेगळा प्रश्न विचारायचा आहे मगापासून मी असा विषयांतरच होतोय डायरेक्ट की तुमचा एक वेगळा विषय चालू आहे तुमच्या दोघांचा आणि मला असं विषयांतरच व्हायचं आहे की एखाद्या अभिनेत्रीला एक परसेप्शन झाले की खूप पैसे मिळतात या अभिनेत्रीला खूप तुम्ही सुपर्या करता तुम्हाला एकदम तुमची तुम्ही स्टार आहात आणि खूप पैसे मिळतात मला असा तुला प्रश्न विचारायचा एका अभिनेत्रीला फक्त अभिनय करून तिची सस्टेन कशी होऊ शकते ती किती चॅलेंजेस आहात किती चॅलेंजेस आहेत की अभिनय करायचा आहे फक्त आणि ते कसं तू टॅकल करते हँडल करते म्हणजे फायनान्शियली फायनान्शियली मला असं वाटतं की हे जे क्षेत्र आहे ते प्रचंड अनप्रडिक्टेबल हो। क्षेत्र आहे म्हणजे कुठल्याच दर महिन्याच्या तीस एकतीस तारखेला तुम्हाला पैसे मिळतात असं एक क्षेत्रच नाही आहे मग कदाचित मी एक वर्ष एक मी आता नाटक करते व्यावसायिक नाटक करते म्हणून मला महिन्याचे काही पैसे मी कमवते पण अदरवाईज जर मी फक्त चित्रपट करत असेल प्रायोगिक नाटक करत असेल तर महिन्याचे महिन्याला पैसे मिळणं नावाची आयडिया तसं ते तसं फंक्शनच होत नाही पण मला असं वाटतं प्रत्येकजण त्याच्यावरचा आपापल्या पद्धतीने मार्ग काढतो म्हणजे काही लोकांना सिरियल करणं कम्फर्टेबल असेल तर ते त्याच्यातनं खूप चांगलं फायनान्शियल मॉडेल स्वतःसाठी तयार होऊ शकतं व्यावसायिक नाटकातनं तुम्हाला चांगलं पाठबळ मिळू शकतं किंवा काही काही लोक असे सुद्धा आहेत जे वर्क मी आता सुव्रत वर्कशॉप घेतो अभय वर्कशॉप घेतो ह्याच्यातनं त्यांचं एक इकॉनॉमिक मॉडेल तयार होत असतं स्वतःसाठीचं किंवा मे हे जे आहे मे सुपाऱ्या घेतात आणि पण असे काही ब्रँड कोलॅबरेशन असतात आता वर अनेक इन्फ्लुएन्सर्स म्हणून सुद्धा ऍक्टर्स काम हो। करतात हो। त्याचं सुद्धा मॉडेल असतं काही लोक ऍड फिल्म्स करतात हो। त्याच्यातनं बऱ्यापैकी पैसे मिळतात सो so, प्रत्येकाचे मला असं वाटतंय आपापले कम्फर्टचे मार्ग ठरलेले हो। आहेत की म्हणजे मला जर प्रायोगिक नाटक करायचं असेल तर मग मी अजून कुठून पैसे कमवून मला ते करता येईल ह्याचा प्रत्येक जणच विचार मला असं वाटतं करत असतो पण म्हणजे जितकं अनप्रेडिक्टेबल आहे तितकं अवघडही नाहीये म्हणजे मार्ग काढला तर आपल्याला आपल्याला हवं आवडणार काम आपण करू शकतो एखाद्या अभिनेत्रीची मग ऍक्टिंग डेस्टिनी काय किंवा तुझी डेस्टिनी काय आहे इथं पोहचले की येस माझा अभिनयाचा जन्म सार्थकी लागला असं काय आहे ठरवलंय तू काय करायचंय माहित नाही म्हणजे असं आपल्याला म आपण आपली डेस्टिनी ठरवू शकतो का नाही हे मला नाही माहिती किंवा मा कोणतरी आपल्यासाठी डेस्टिनी ठरवत असतं का तेही मला माहीत नाही तो एक प्रवास आहे आणि मी आत्तापर्यंत असं काही ठरवून खरं सांगायचं तर केलं नाही की आता मला हे गोल अचीव्ह करायचं आहे आणि आता त्या दिशेने मी जाते असा माझा स्वभाव नाही म्हणजे माझी तशी वृत्ती नाही त्यामुळे मला माहीत नाही की ते तसं करता येतं का पण निश्चितपणे मला असं वाटतं की इतकं फॅसिनेटिंग क्षेत्र आहे अभिनय नावाचं की जिथे तुम्हाला खरंच वेगवेगळ्या माणसांच्या भूमिकेत खरं खरं शिरता येतं नवीन माणसं समजून घेता येतात त्यामुळे जितकं काय म्हणता येईल त्याच त्याच लोकांबरोबर काम आ, करता नाही आलं वेगळ्या लोकांबरोबर काम करता आलं वेगळ्या भाषेत काम करता आलं तर मला निश्चित करायची इच्छा आहे आणि आत्ता आपण सगळ्यांनीच परवा जी इमेज पाहिली की पायल कंपाडियाची फिल्म जी कांदा तिला अवॉर्ड मिळालं त्याच्यात चार बायका आहेत ती हो। फिमेल डिरेक्टर आहे आणि मग ती नुसता तो फोटो बघूनच इतकं इन्स्पायरिंग मला वाटलं आणि वेगवेगळ्या वयोगटातल्या बायका आहेत म्हणजे आता ती जी इमेज होती पूर्वी की ॲक्ट्रेसेस या यंगच असतात आणि तरुण ॲक्ट्रेसेस वर्क होतात ते तो काल गेलाय आता म्हणजे आता सगळ्यात चांगलं काम करणाऱ्या बायका या चाळीस ते साठ वयोगटातल्या आहेत आणि ही भारतासाठीच नाही तर जगासाठी खूप सुंदर गोष्ट आहे कारण काय मग आपल्याकडे सुद्धा छाया कदम ज्या प्रकारच्या हो। भूमिका करतायत अमृताताई ज्या प्रकारचं काम करते मुक्ता ज्या प्रकारचं काम हुँ. करते सगळेच म्हणजे गीतूताईला ज्या प्रकारचे भूमिका मिळत आहेत तर मला असं वाटतं खूप इन्स्पायरिंग काळ आहे आता बायकांसाठी त्यामुळे ती जी धाकधूक मला विशीत वाटायची की अरे आता आपण नंतर आपल्याला कशा भूमिका मिळतील किंवा आपलं लग्न झाल्यावर आता त्याच्या आपल्याकडे वेगळ्या पद्धतींनी बघितलं जाईल का तर मला असं वाटतं की खूप आउट छान बॉलिवूडमध्ये आई झाल्यावर सुद्धा तुम्ही इतकं छान काम करू शकताय लग्न छानच आहे लग्नानंतर सुद्धा तुम्हाला चांगल्या भूमिका मिळतात तर मला असं वाटतं की खूप अशोरिंग आणि खूप प्रेरणादायी काळ आहे ऍक्ट्रेसेससाठी कि वयाची एक पस्तीसी ओलांडली किती एक मॅच्युरिटी येते मुक्तदाईचं उदाहरण घेतलं वयाची इतकी वर्ष ती एक मॅच्युरिटी किंवा शेफाली शाह खूप चांगलं किती काम कुणी कर... म्हणजे तू आता ओ टी टीवर अनेक ऍक्ट्रेसेस आहेत मनीषा कोराला किती चांगलं काम केलंय हिरा मंडी मध्ये किती छान आणि तशी तिला भूमिका मिळाली नाही तर पूर्वी आपल्याला की मेरिल स्ट्रीपलाच तशा भूमिका मिळाल्या पण आपल्याकडे किती चांगल्या भूमिका आत्ता तयार झाल्या आहेत वेगवेगळ्या ऍक्ट्रेसेससाठी म्हणजे मला असं वाटतं की नाटकात सुद्धा निर्मिती सावंत आता नवीन नाटक करतात आजीबाई जोरात नाव त्याच्यात त्या खूप भारी काम करतात त्या पण नाटकाची मराठी नाटकाचा प्रेक्षक येतोय बघायला हाऊसफुल त्याच्या आधीच त्यांचं अशोक मामांसोबतच एक नाटक होतं हो। ते हाऊसफुल एकदम त्या एनर्जी त्या वयात पण त्या एनर्जीने काम करतात हे बघूनच आपल्याला किती भारवल्यासारखं होतं स्वतः तू मुंबईत येऊन जाऊन करतेस तर काय वाटतंय मुंबई बद्दल आणि कशी वाटते मुंबई मला ऍक्च्युली मुंबई खूप आवडतं म्हणजे असं ते जे असतं की पुण्यातल्या लोकांना मुंबई आवडत नाही मुंबईतल्या लोकांना ना पुणे आवडत नाही ना, ना। केलाय आणि तो उगाच इतके आपण छान छान शहर आहेत आणि आपण इतकं जवळ आहे पुणे मुंबई कि म्हणजे असं वाटतही नाही की आपण खूप कुठेतरी लांब चाललोय पण मला मुंबईचा जो एक काय म्हणतात कामाचा जो पेस आहे तिथे म्हणजे कामासाठी लोक खूप पॅशनेट आहेत आणि हो। तिथे तुम्हाला निवांत राहायला अवधीच नाहीये तुम्हाला एक काय म्हणतात की तुम्ही हा पळा पण त्याच्यातनं काम पण चांगलं तयार होत राहतं लोक जास्ती एन्थुझियास्टिक असतात जास्त काय म्हणतात पॅशनेटली जास्ती काम प्रॉब्ली करतात आणि तिथे काय म्हणतात असं तुम्हाला भीती पण वाटते मुंबईची की तुम्ही एक दिवस जर घरी बसलात तर तुम्हाला असं एंगायटी तयार होते की ओ आपण काही करतच नाही होत का तसं पुण्यात नाही वाटत इनफॅक्ट पुण्याची उलटी भीती वाटते की आल्यावर काहीच करावं असं वाटत <laughs> नाही इतकं छान <laughs> वातावरण आहे इतके माझे तर मित्रमैत्रिणी सगळे इथे आहेत तर मला असं वाटतं दोन्ही ठिकाणची त्याची त्याची म्हणून काय चांगल्या वाईट गोष्टी आहेत पण मुंबई मला प्रचंड आवडतं आणि मुंबईत मला फिरायला खूप आवडतं रात्री कार काढून रस्त्यावर इस... फिरायला खूप आवडतं समुद्रावर जायला खूप आवडतं तर असं मुंबई का पुणे असं काही मला नाही आणि आपण ते उगच शहरीवाद उभा केलेत प्रांतवाद उभं केलेत की मुंबई भारी की पुणे भारी त्याच्या त्याच्या जागेत आपण ते मुंबई पण किती छान आहे आणि पुणे पण इतकं सुंदर आहे खूप भारी वाटतं आमचा असा काही आक्षेप नाही आम्हाला उगाच कमेंटमध्ये तुम्ही शिवाय देऊ नका सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि बऱ्यापैकी आता हिंदीत पण काम करायला लागले कसं वाटतं हिंदीतलं नाही मी फार हिंदीत काम करत आहे म्हणजे मला इच्छा तर खूप आहे मी खूप ऑडिशन्स देत असते आणि काही काही गोष्टी वर्क होईल असं तिथपर्यंत जातात मग होत नाही असं माझी तिथली जी काही धडपड आहे ती चालू आहे नाटक मी मध्ये केलं हिंदी नाटकात काम केलं आणि शॉर्ट फिल्म्स मध्ये काम केलं आहे पण मी वेब सिरीज किंवा चित्रपटात नाही काम केलंय हिंदी आणि नि मला निश्चित इच्छा आहे स्वतः बकेट लिस्ट वरच्या आपण खूप गोष्टी आता बोलो ग्लॅमर ग्लॅमरस रोलियल्स सिरियल्स आणि किंवा हिंदीत काम करणं म्हणजे तुम्ही सक्सेसफुल आहात असं वाटतं का असं नाही वाटत आहे कारण की मराठीत जेवढं नाटक होतं तेवढं भारतभरात कुठेही तेवढं तेवढ्या काय म्हणतात तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारचं नाटक होते म्हणजे तुम्ही व्यावसायिक नाटक घ्या व्यावसायिक नाटकात सुद्धा पन्नास वेगवेगळी प्रकारची नाटकं चालू असतात कवितांचे कार्यक्रम चालू असतात प्रायोगिक नाटकं चालू असतात असं एवढं जे काय म्हणतात की इतकं श्रीमंत संस्कृती नाटकाची ही इतर कुठेही नाही आहे आणि त्याचा छान मला अभिमान वाटतो की आपल्याकडे इतकं चांगलं साहित्य आहे इतकं चांगली गाणी आहेत इतके चांगले कवी आहेत तर हिंदीत काम करणं आहे पण ती कुठल्याही मला शिडीचा पण आता सोशल मीडिया बद्दल बोलूया तू घाबरतेस की सोशल मीडिया ट्रोलिंगला वगैरे किंवा कमेंट सेक्शन किंवा आता एक मागे चिन्मय दादाचा एक तो किस्सा झाला काय वाटतं तुला सोशल मीडिया ट्रोलिंग मला असं वाटतं की ते खूप सोपं आहे करणं कारण काय तुम्हाला तुमचा चेहरा तिथे दिसत नसतो त्याच्यामुळे तुम्ही कुठेही घरात बसलेले असाल तुम्ही रस्त्यावरनं चाललेले असाल कुठेही बसून तुम्ही एक कमेंट करता आणि ती खूप माणसांना जिवारी लागणारी असू शकते म्हणजे आपण दुसऱ्याच्या मतांचा आदर न करता दुसऱ्याच्या दिसण्याचा आदर न करता काही वाटेल ते लिहित असतो इन्सेन्सिटिव्हली लिहित असतात लोक तर ते खूप सोपं झालं आहे सगळ्यांसाठी पण मला असं वाटतं की काय करणार म्हणजे आता तो काळ आहे म्हणजे आता सोशल मीडियाचा काळ हा प्राईम काळात आपण जगतोय तर ते पूर्णपणे अवॉइड करणंही शक्य नाहीये त्याला काय पद्धतीने सामोरं येईल पूर्णपणे मेंटली हलून न जाता त्याच्याकडे कसं तटस्थपणे बघता येईल इतकंच आपल्या हातात आहे तर आमच्या बऱ्यापैकी सगळ्याच प्रश्नांची उत्तर मिळालेली आहेत आणि खुश आहे की इतक्या छान पद्धतीने तू उत्तर दिलं आता पुन्हा आपण येणार आहे की तुझा जो आता सिनेमा रिलीज होतोय हार्ड नावाचा काय आहे तो सिनेमा आणि कुणाचा विषय हाडी नाही मला तू सुरुवात जी केलीस की एक फिल्म रिलीज होती दोन वर्षानंतर याचा खूप आनंद आहे आपल्या मला तर मज्जाच येते की आपण मोठ्या स्क्रीनवर दिसत असतो या सिनेमात गाणी आहेत आणि साहिल कुलकर्णी नावाच्या संगीत कलाकाराने का ती म्युझिक डिरेक्शन केलं आहे त्याचं वेगळ्या प्रकारची गाणी आहेत कोल्हापूर बेस्ड ही फिल्म आहे आणि त्याची अर्थातच रिलेटेबिलिटी ही सगळ्या महाराष्ट्रात आहे कारण काय ती लव स्टोरी आहे आणि मी मग अशी म्हणलं तसा मग त्याच त्याच लोकांबरोबर काम करून आपल्याच मित्रांबरोबर काम करून कधी कधी कंटाळा येतो असं वाटतं की आपण वेगळ्या लोकांसोबत सुद्धा काम करून बघितलं पाहिजे त्यामुळे सुमितनी मला जेव्हा विचारलं की तू काम करशील का तर मला फार छान वाटलं कारण काय त्या टीममधला एकही माणूस नाही की ज्यांच्या ज्याच्याबरोबर जिच्याबरोबर मी आधी काम yeah. केलेलं आहे सो मला ते सगळं oh. ते काय इतकं छान वाटलं की त्यांनी ती टीम जमवली होती अवघड आहे फिल्म करणं नावाची गोष्ट खूप अवघड आहे प्रोड्युसर मिळवणं फिल्मचं अख्खं एक्झिक्युशन करणं आम्ही कोल्हापूर इचलकरंजी भागात फिल्म शूट केली तर तिथल्या खूप छान लोकेशन्सला शूट केली तिथपासनं ते फिल्म आता म्युझिक रिलीज करणं फिल्म आखी थिएटर थिएटरिकल रिलीज करणं ही सगळी खूप अवघड प्रोसेस आहे पण मला कौतुक वाटतं सुमितचं आणि त्याच्या टीमचं की इतक्या नेटांनी त्यांनी ही फिल्म पूर्ण केली आणि मस्त फिल्म आहे मज्जा येईल बघायला लव्ह स्टोरी आहे आणि खूप इंटरेस्टिंग ॲक्टर्स आहेत म्हणजे आम्ही दोघं तर आहोत चित्रपटात पण साताऱ्याचे काही ॲक्टर्स आहेत कोल्हापूरचे काही ॲक्टर्स आहेत आणि इचलकरंजीचे काही ॲक्टर्स आहेत छोट्या छोट्या भूमिका त्यांनी खूप मस्त रंगवलेल्या आहेत तर असा एक काय म्हणतात ऑन्सॉम्बल कास्ट असल्यासारखंच आहे आता एक नवीन जे गाणं रिलीज झालं ते पण ट्रेंड होतंय आहे तर तेही आम्हाला छान वाटत रिलीज होती पाच जुलैला तर प्लीज थिएटर मध्ये जाऊन बघा आणि तुम्ही पण बघा नाटक नाटकाला ना पण नक्की नक्की अभिनयाबद्दल किंवा तुझा काही तू तु काम करतेस त्याच्याबद्दल तुला कोण जास्त इन्फ्लुएन्स करतं अतुल सर करतात की आलोक करतो इन्फ्लुएन्स कोण करत इन्फ्लुएन्स म्हणजे मार्गदर्शन पण असेल किंवा डिसिजन मेकिंग साठी तुला ते दोघही भयंकर इंटेन्स माणसं आहेत म्हणजे <laughs> मला खूप आनंद वाटतो की असे दोन पुरुष माझ्या आयुष्यात आहेत जे की खूप ते दोघेही दिग्दर्शक आहेत आणि खूप पॅशनेटली प्रायोगिक नाटकाचे दिग्दर्शक आहेत त्यामुळे त्यांना जोपर्यंत असं वाटत नाही की मला हे काम करायचंच आहे तोपर्यंत कुणीही इतर म्हटलं त्यांना की हे तुम्ही ह्याच्यासाठी करा त्याच्यासाठी करा ते कधीच करणार नाही जोपर्यंत तो विषय ती मांडणी त्यांना आतून पटल्याशिवाय ते दोघंही नाटक बसवत नाहीत आणि त्याच्यामुळे खूप इंटेन्स आहेत ते म्हणजे आता माझ्या वडिलांविषयी असं एक समज आहे बाहेरनं की ते खूप स्ट्रिक्ट आहेत आणि ते कसे अत्यंत सिरियस आहेत पण त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर अशक्य आहे म्हणजे त्यांना आणि फक्त दिग्दर्शनच ते करत नाही तर बाकी अनेक गोष्टी करतात काही टेकडीवर जायला आवडतात ट्रेकिंग करतात खूप चांगला काय म्हणतात वेगवेगळे पदार्थ करून बघायला आवडतात किंवा एखाद्या माणसाच्या अडचणीच्या प्रसंगात ते इतक्या सहजपणे मदत करतात किंवा आलोक सुद्धा गातो तुला माहीत नसेल पण तो चित खूप चांगली चित्र काढतो तो अभिनय करतो दिग्दर्शन करतो तर त्या दोघांना खूप गोष्टी येतात तर त्याच्यामुळे खूप अवघड आहे त्या दोघांबरोबर राहणं कारण काय ते खूप मल्टी टॅलेंटेड आहेत आणि त्याचं एक प्रेशर असतंच ना की अतुल पेठ्यांची मुलगी किंवा आलोकची बायको ह्याचं एक त्याचं त्यामुळे त्याच्यातनं माझी स्वतःची एक आयडेंटिटी तयार करत राहणं हे खूप अवघड असतं पण ते दोघंही मला अत्यंत इन्स्पायरिंग वाटतात मला कुठलंही मी काही काय लेख लिहिला किंवा छोटं काही कुठलंही काम आलं ते भयंकर हार्डकोर क्रिटिसिझम करतात म्हणजे ऑडिशन जरी मी शूट करत असले तरी आलो खूप त्याची चिरफाड करून म्हणजे हे हे कर ते कर तर त्याच्याबरोबर ऑडिशन्स मी त्याला कधी शूट करायला तो ते तुम्हाला असं मी क्रिटिकली तुम्हाला सांगतो आणि मला ते खूप चांगलं वाटतं कौतुक तर सगळेच करत असतात पण क्रिटिकली तुम्हाला ॲनालाइज करणारी माणसं आयुष्यात हवी असतात आणि त्या दोघं खूप चांगलं माझ्या कामाला दिशा देत असतात आणि ते दोघं इन्स्पायरिंग आहेत आणि अर्थातच सपोर्टिव्ह पण आहेत आणि अवघडही त्यांच्याबरोबर राहणं कारण काय ते, <laughs> ते दोघं इतके इंटेन्स आहेत हट्टी आहेत भयंकर हट्टी आहेत आणि हे नाही आहेत म्हणजे जरी मज्जा आम्ही करत असलो तरी खूप इंटेन्स आहेत स्वतःच्या कामाबद्दल खूप जास्ती पॅशनेट आहेत आम्हाला खूप मजा आली तुझ्याशी बोलून तुला वाटलं छान आणि मला याची गंमत वाटली की हा हे जे आहे आ, ले ले हे मी माझं बालपण या गल्लीत गेलेलं आहे तिथे हे पुस्तकांचं दुकान आहे आणि मी आत आले तेव्हा काही लोक नुसतीच वाचत बसली होती ही असं बघायलाच मिळत नाही आपण आयदर लोक फोन मध्ये असतात किंवा काही वेगळ्याच विषयांवर गप्पा चाललेल्या असतात पण इथे माझ्या घराच्या जवळ ही इतकी छान जागा आहे पुस्तकांसाठी मोफत तुम्ही ही जी काही अख्खी इथे उपलब्ध करून दिलीत सोय ती खूप छान आहे त्यामुळे मला असं नुसतं पुस्तकांच्या आजूबाजूला असलं तरी एक छान वाटतं आमचा नवीन सिनेमा येतोय विषय हार्ड नावाचा जो रिलीज होतोय पाच जुलैला तर प्लीज थिएटरमध्ये जा आणि हा सिनेमा नक्की बघा यूट्यूबवर गाणीसुद्धा आहेत चित्रपटातली त्याचा पण नक्की आस्वाद घ्या आणि अजब गजब या शुभम आणि लीलाधरच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्हाला सुद्धा पर्ण कशी वाटली ही अजब गजब व्यक्ती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि या हॉट सीट वरती तुम्हाला नवीन गेस्ट कोणता हवा आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अजब गजबला सबस्क्राइब करायला विसरू नका अशात किलक्लाप द अजब गजबला सबस्क्राइब करा लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा